नमस्कार, आज मटणाची थाली खास तुमच्यासाठी गावच्या घरात गावच्या पाण्यामध्ये बनवलेलं हे चवदार असं मटणाचा बेत केलेला आहे। तर गावच्या पाण्याला चवच वेगळी असते। तर आज आपण आपल्या गावच्या घरात बनवलेले पूर्ण मटणाची थाली आणि सर्व एकत्रित बसून ह्या मटणाच्या थालीचा आस्वाद घेतो आहे। चला मी तुम्हाला शिकवते आम्ही काय काय बनवले। सर्वात आधी इथं कांदा बारीक चिरून घेतलेला आहे व मटण इथं चिरून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। टोपामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे व बाजूला गरम पाणी तापत ठेवलेलं आहे। तसंच तेलामध्ये कांदा परतून घेतो आहे। हळद टाकून घेतो ते, त्यामध्ये जाईल मटण। ते आधी बनवत आहे, मीठ टाकून घेतलेलं आहे। ते कांद्यामध्ये मस्त मटण हे शिजून घे, थोडंसं परतवून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे। ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेतलेलं आहे फक्त। मग आता हे शिजून द्यायचं। हां, अर्धं शिजत आल्यावर त्याच्यात सुकं खोबरं, कोथिंबीर आणि लसूण ते वाटलेलं थोडंसं टाकायचं, जास्त नाही, थोडंसं टाकायचं। अच्छा, थोडंसं आता हे शिजून देणार आहे। कुकरमध्ये कांदा टाकून घेतलेला आहे, आता त्यामध्ये तेल टाकून घेतात आहे बघा। शिजवून घेण्यासाठी थोडासा कांदा टाकलेला आहे, बाकीची नंतर फोडणी देणार आहे ना। इथे मटणामध्ये थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। कांदा आपला तेलात मस्त परतला आहे, आता आपण हळद मीठ लावलेलं मटण त्यामध्ये टाकून घेतोय। झाकण ठेवून थोडा वेळ वाफवणार। किती वेळ वाफवणार? किती? 5 मिनिटं। 5 मिनिटं नुसतं झाकण ठेवून वाफवून घेतात आहे त्या। त्याच्यामध्ये हे गरम पाणी टाकण्यात येत आहे। गरम पाणी टाकून आता हे कुकरला शिजवून घेणार आहोत। तीन शिट्यामध्ये शिजवून घेणार। आता आपण मटण 3 शिट्यापर्यंत शिजवून घेणार आहे। आळणीला कुठलं मटण टाकतात? अगं हे असं वेगळं बनवलं ना आळणी, चवीला लागत। असं शिजवून घेऊन काढलं, पाणी घेतलं ना आपण, नाही एवढं खास लागत। मिक्सरला सुकं खोबरं, कोथिंबीर, अद्रक, लसूण हे सर्व पाणी घालत घालत मस्त वाटून घ्यायचं आहे। त्याच भांड्यामध्ये टमाटर चिरून टाकतात आहे। 4 टमाटर घेतलेले आहेत, आता ते सुद्धा लावून वाटून घेणार आहेत। मसाला तयार झालेला आहे। खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर, सुकं खोबरं घेतलेलं आहे। तेल टाकलंय आणि त्याच्यामध्ये कांदा टाकलाय। कांदा लालसर झाला की लाल तिखट टाकायचं आणि मटण मसाला टाकायचा। मटण मसाला आणि हे टमाटरची पुरी टाकलेली आहे। हे आता सूप, आळणीमध्ये खोबऱ्याचा मसाला टाकून घेतलेला आहे। चांगलं परतून द्यायचं। हा एव्हरेस्टचा मीठ मसाला टाकलेला आहे। हा कांदा लसूण मसाला आहे, हा टाकलेला आहे। मस्त वास येतोय कांदा लसूण मसाला। मसाल्याला अगदी तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्या। मध्ये शिजवलेलं मटण टाकून घेतलेलं आहे आता आणि हे बारीक गॅसवर ठेवायचं। आता झालं ना, मीठ बीठ टाकायचं काय? हा थोडस टाकायचं, अगोदर टाकलेलं असतं मीठ शिजवताना। हा मग थोडस टाकायचं। अरे मीठ टाकून घेतलेलं ते ठेवा आता इकडे। ताटामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्याला वाफवून घेणार आहे आता। ऑलरेडी मटण शिजवून घेतलेलं आहे कुकरमध्ये। हे किती वेळ ठेवणार आहे ताई? 5 मिनिटं ठेवणार। 5 मिनिटं, 5 मिनिटात आपलं हे सुकं मटण तयार होणार। अगदी थोडासा कांदा टाकून घेतलाय। आता त्यामध्ये घाटी मसाला टाकण्यात येतोय। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा, पण घाटी मसाला वापरा जो कांदा लसूण खोबऱ्याचा असतो। आणि हा मीठ मसाला टाकण्यात येत आहे एव्हरेजचा। घेतलेलं खोबरं होतं
खोबर आपण याच्यामध्ये टमाटरची प्युरी पण यामध्ये घालून घेतलेली आहे व हा सर्व मसाला तेल सुटेपर्यंत मस्त भाजून घ्यायचा आहे। मसाला भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण शिजवलेलं मटण टाकलेलं आहे। आपल्याला आता जेवढा रस्सा बनवायचा असेल त्यानुसार आपल्याला गरम पाणी त्यामध्ये टाकायचं आहे। मटण आपण आधी शिजवून घेतलेलं होतं त्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नाही। मटण झालेलं आहे, गॅस बंद करून टाकलेलं आहे। ज्वारीच्या भाकरी कशा पद्धतीने बनल्या जातात ते बघणार आहोत। तव्यामध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे व जेवढ्या भाकरी करायच्या तेवढे ज्वारीचं पीठ घेऊन त्यामध्ये गरम पाणी ओतलेलं आहे। आता हे गरम पाणी सर्व पिठामध्ये मिक्स करून घेतलं जाणार आहे व नंतर थोडं थोडं थंड पाणी घेत घेत अशा पद्धतीने पीठ मळलं जाणार आहे। नंतर त्याची आपल्याला अशा पद्धतीने भाकरी तयार करायची आहे। बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने त्या भाकरी तयार करतात आहे। भाकरी थापण्याआधी परातीमध्ये थोडंसं पीठ घेऊन भाकरी थापली जाते। जर हाताला भाकरी चिटकत असेल तर थोडं थोडं हाता बोटांनाही पीठ लावा, म्हणजे भाकरी बोटांना चिटकणार नाही। सर्व बाजूंनी एकसारखी भाकरी थापून घ्या, म्हणजे भाकरी खूपच सुंदर होते। माझ्या जाऊबाईंना भाकरी खूप चांगल्या करतात, त्या खूपच मस्त करतात। आता त्यांनी बघू शकता तुम्ही, बघता बघता एवढी मोठी पातळशी अशी मस्त भाकरी थापून घेतलेली आहे। आता ही भाकरी थापून व्यवस्थित करून घेत आहेत आणि अलगद तिला उचलायची अशा पद्धतीने अलगद उचलून तिला तव्यामध्ये टाकून द्यायची आहे। बघू शकता तुम्ही, तवा तापून घ्या आधीच आणि जिथे पण फाटली वगैरे असेल तिथे एकसारखी करून घ्यायची आणि नंतर त्या भाकरीवर आपल्याला सर्व बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे। सगळ्या बाजूने पाणी लावा, म्हणजे पीठ कुठेही दिसता कामा नाही, सुकं पीठ कुठेही दिसता कामा नाही। मग आता अशा पद्धतीने सर्व बाजूने पाणी लावून घ्या। वरचं पाणी थोडंसं सुकल्यानंतर ती भाकरी पलटून घ्या। खालच्या बाजूने भाकरी व्यवस्थित भाजून घ्या मस्तपैकी, कुठेही कच्ची राहता कामा नाही भाकरी। बघू शकता तुम्ही व्यवस्थित अशी भाकरी भाजून घेतलेली आहे त्यांनी। गॅसवर ही भाकरी भाजण्यात येणार आहे खालच्या बाजूने। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तव्यावर सुद्धा भाजू शकता, पण त्या गॅसवर भाजतात। तर अशा पद्धतीने त्या गॅसवर पूर्ण भाकरी खालच्या बाजूने भाजून घेणार आहेत। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने भाकरी फुगतेही मस्त आणि भाकरी खूप सुंदरही होते, मस्तच होते। अशा पद्धतीने भाकरी तयार होते। अशाच पद्धतीने आम्ही सर्व भाकऱ्या करून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही ज्वारीच्या भाकरीही तयार झालेल्या आहेत। आता जेवायला बसायची वेळ झालेली आहे, सगळेजण जेवणासाठी बसलेले आहेत। कोणी मटणाच्या रस्स्याबरोबर भाकरी कुस्करून खाल्ली तर कोणी अशीच खाल्ली, मस्त हसत गप्पा मारत आम्ही मटणाच्या ह्या थालीचा आस्वाद मस्तपैकी उचलला। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला ना? नक्की आवडला असेल। आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।